ये तुलना कहीं ना कहीं गलत है इस तरह की विपक्ष आरोप। मुझे लगता है छत्रपति शिवाजी महाराज हमारे सारे राष्ट्रभूत है, छत्रपति शिवाजी महाराज से हम सारे लोग प्रेरणा लेते हैं। अगर एकनाथ जी ने छत्रपति शिवाजी महाराज से प्रेरणा ली हो, ऐसा किसी को लगता है? प्रेरणा लेना ये गलत लगता है? छत्रपति शिवाजी महाराज हमारे आराध्य दैवत है, हम सभी इस देश के सारे नागरिक उनसे प्रेरणा लेते हैं। लेकिन पिछले कुछ दिनों में देखा गया है कि लगातार शिवाजी महाराज को लेकर कहीं ना कहीं जोड़ने की कोशिश की जा रही है, इसका उचित लग रहा है इसे लेकर आज? मुझे लगता है छत्रपति शिवाजी महाराज के ऊपर राजनीति जो की जा रही है वो गलत है, वो नहीं होनी चाहिए। ये तो सही बात जी, भूमिका देवेंद्र जी ने मानी कि महाराष्ट्र से एक इंच का एक इंच जागा ही महाराष्ट्र से बाहर जाना नहीं, अशा काही कंड्या पिकवल्या जातात त्या कंड्याला काही अर्थ नाही। एक कुणी काही दावा केला शेवटी सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण आहे, न्यायालयाच्या पुढे कुणी नाही आणि महाराष्ट्रामध्ये एक इंच जागा बाहेर जाणार नाही हे यमला। आणि यापूर्वी कशा प्रकारच्या प्रश्नावरती दुर्लक्ष केलं, लोंगळ ठेवलं त्याची उदाहरण देण्यात कृष्णा तुम्ही या ठिकाणी घेतली होती, त्यामुळे यांना मागविलं काँग्रेस राष्ट्रवादीचं अभ्यासलं अपयश एक प्रकारे काय नाकारता येणारच नाही। पण या प्रकारे नक्की ग्वाही मी देतो की एक इंच जागा जमीन महाराष्ट्राची कर्नाटकात जाणार नाही, जी देवेंद्र भूमिका वाढली तीच महाराष्ट्र भाजपची होती। दुसरा प्रश्न असा की आज शिवसेना त्यांनी मंगळवार जोडा असते बाकी सीएम असते बाकीचे नेते मिळत तिथे त्यांनी असं वक्तव्य केलं की जसं आग्र्यातून छत्रपती शिवाजी महाराज सुटून आले त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे सुद्धा त्यांच्या कचाट्यातून सुटून आले, आता त्यानंतर अजित दादा पवार असतील किंवा इतर नेते होऊ लागले तर युवराज पवार होऊ लागले अशा वाचाळवीरांना आवड असे वक्तव्य आता त्यावर येऊ लागले। मला वाटतं वाचाळवीरांची मारहाण करणाऱ्यांची संख्या राष्ट्रवादीत अधिक आहे, अजित पवारांना माहित नाही काय प्रकारची विधानं जितेंद्र आव्हाड करतात, अन्य त्यांचे नेते करतात, मग मेटकरी असतील। अजित पवारांनी आधी पहिल्यांदा आपल्या पक्षात बघितलं पाहिजे की काय प्रकारची विधानं ते करतात, त्यांच्या पक्षातले कार्यकर्ते करतात, नक्की वाचकांना आवडलंच पाहिजे, त्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे दुमत नाही। पण पहिल्यांदा आपल्या पार्टीची विधान नेते काय विधानं कुठल्या दर्जाची विधानं करतात याचंही त्यांनी बघितलं पाहिजे। जे वक्तव्य त्यांनी केले त्याला असंही की एखाद्या छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे, राष्ट्रपुरुष आहे, प्रेरणा देणारा छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि आपण साधारणतः सगळेजण प्रेरणा घेऊन काही ना काही गोष्टी करत असतो, त्या भूमिकेतनं जर कोणी काही बोललं असेल तर त्याला लगेच सुटण्याचा अधिकार काय? हिंदी मध्ये सुरक्षित चांगल्या उत्तम दर्जाचे सारे रस्तेही न देऊ करणारे मुंबईकरांचं जीवनमान बदलणारी मेट्रो माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली इथे प्रयत्न सुरू झाले, काम सुरू झालं, मात्र त्या प्रयत्नात खोडा घालण्याचं काम केलं ते बालहट्ट करणारे आदित्य ठाकरे आणि त्या बालहट्टामुळे आरेचं कारशेड दुसरीकडे हरवण्याचा निर्णय घेण्यात आला, ते शेवटपर्यंत सापडलंच नाही, 2.5 वर्ष वाया गेली, प्रकल्पाचा खर्च वाढला आणि काल कोर्टाने याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं, काम थांबवण्यास नकार दिला। हा वाढीव बोजा सर्वसामान्यांच्या एका बालहट्टापैकी सर्वसामान्यांवर पडण्याऐवजी हे 10,000 कोटी रुपये ठाकरे पिता पुत्रांकडून वसूल करावे अशी आमची मागणी। म्हणजे ज्यांना मुंबईच्या सुविधाही देता येत नाही त्यांना मुंबईकरांना कुणीतरी सुविधा देऊ इच्छित आहे, त्या सुविधापासून मुंबईकरांना वंचित ठेवण्याचा आदित्य ठाकरेंचा डाव होता का हाही खरं तर प्रश्न आहे। आणि त्याचबरोबर एकीकडे आरेचा घातला गोंधळ आणि त्याचबरोबर आता वेदांता फॉक्सकॉनवरनं पुन्हा एकदा गैरसमजाचं वादळ निर्माण करण्याचा प्रयत्न, महाराष्ट्राशी द्रोह तुम्ही करू नका, मुंबईशी द्रोह केलाच आहे,
पण महाराष्ट्राशी असलेलं वातावरण, महाराष्ट्रातलं एक उद्योगस्नेही वातावरण निर्माण होतंय महाराष्ट्रामध्ये पहिल्या 2.5 वर्षामध्ये मवे सरकारच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये कोणताही नवा उद्योग आला नाही. काल तावातावानी एक आरटीआय म्हणून काय आलेली माहिती एमओयूचं कागद आदित्य ठाकरेंनी सादर केला आणि त्यांचं म्हणणं होतं की बघा 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 या सरकारमध्ये एमओयू करायचा प्रयत्न केला गेला आणि या सरकारच्या कार्यकाळात प्रकल्प गेला. खरं म्हणजे आदित्य ठाकरेंनी हा कागद दाखल करताना सादर करताना त्यांनी स्वतःच्या अपयशाची कबुलीच दिली. म्हणजे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचं सरकार हे जे प्रकल्प गेला तरी प्रकल्प परत आणण्यासाठी प्रयत्न करत होते याचाच प्रभाव कागद होता. माझी विनंती आहे मी पुन्हा तेच सांगतोय की कुठल्या प्रकारची ठोस माहिती ठाकरे देत नाही आणि बाल हट्टापाई असलेल्या येणाऱ्या प्रश्न माझं तर म्हणणे जाऊ आरे प्रकरणी काय तुमचं पुढे करतात 2.5 वर्ष सरकारमध्ये होतो. जर आता इतक्या धडाडीने उद्योग महाराष्ट्रात येत आहे सरकार स्थापन आता सरकार महाराष्ट्र स्थापन झालं एक विश्वास दिला देवेंद्रजींनी एकनाथ शिंदेनी उद्योगाला आणि त्यातून उद्योगाला सुरुवात झाली. काल आपण त्याचं उदाहरण दिलं मग असं उदाहरण आहे तुमच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही विश्वासार्ह वातावरण निर्माण करू का शकला नाही. खंडणीच्या वातावरणामध्ये टक्केवारीच्या वातावरणामध्ये महाराष्ट्र 2.5 वर्षात कसा दुरफटला होता हे आपण बघितलं. त्यामुळे इतरांना आरोप करण्याऐवजी आपल्या जाहीर अपयशाची चर्चा आत्मचिंतन तुम्ही करा. काल तुम्ही जो कागद सादर केला ते तुमच्या अपयशाची कबुली होती. प्रकल्प गेल्यावरही ते प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करत होते हे त्याचं उत्तम होतं. बाकी संजय राऊतांनी अश्रूंबद्दल उदयनराजेंच्या अश्रूबद्दल फार काळजी व्यक्त केली पण खरं म्हणजे हेच संजय राऊत आहेत ज्यांनी छत्रपतींच्या वंशजाबद्दल पुरावा मागितला होता. त्यावेळी उदयनराजेंबद्दल त्यावेळी कुठे गेल्याच्या भावना त्यामुळे चुटप्पी ढोंगी बोलणं संजय राऊतांनी थांबवावं. या छत्रपतींचा वारशाचा पुरावा तुम्ही मागितला होता आणि आज त्या पहिल्यांदा आमची मागणी आहे की तशा प्रकारे त्याने पुरावा मागितला याबद्दल संजय राऊतांनी माफी मागा उदयनराजेंची आणि त्यानंतर त्या काही भाष्य करण्याचा तुम्हाला आले. मला भाजप वर्सेस भाजप असं असं काहीच कारण नाही. महाराष्ट्रातली भारतीय जनता पार्टी पूर्णपणे जी भूमिका देवेंद्रजींनी मांडली की महाराष्ट्रातलं 1 इंच जागाही महाराष्ट्राच्या बाहेर जाणार नाही अशा काही कंड्या पिकवल्या जातात त्या कंड्याला काही अर्थ नाही. एक मी काही दावा केला शेवटी सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण आहे न्यायालयाच्या पुढे कुणी नाही आणि महाराष्ट्रामध्ये 1 इंच जागा बाहेर जाणार नाही हे जमलं आणि यापूर्वी कशा प्रकारे प्रश्नावरती दुर्लक्ष केलं लोंकळत ठेवलं त्याची उदाहरणं देण्यात रिस्पॉन्स तुम्ही या ठिकाणी घेतली होती. त्यामुळे यांना विरोधकांना काँग्रेस राष्ट्रवादीचा अभ्यासलं प्रयत्न करत होते याचाच प्रभाव कागद होता. माझी विनंती आहे आव्हान आहे की वेदांता फॉक्सकॉन प्रकरणी अशा प्रकारचा पत्रव्यवहार केला असा एक तरी कागद हा आदित्य ठाकरेंनी सादर करावा. काल त्यांनी सादर केलेलं कागद म्हणजे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस काम करत त्याची कबुली होती त्यांच्या अपेक्षाची जाहीरपणे कबुली होती. त्यामुळे एखाद्या घरात बसून सरकार चालवायचा प्रयत्न केला त्यातनं महाराष्ट्रामधलं उद्योग स्नेही वातावरण बिघडलं. खंडण्याच्या अनेक किस्से प्रकरण सगळं आपल्याला माहिती आहे औरंगाबादमधलं प्रकरण काही माहिती असल्यामुळे झालेलं अशी असंख्य प्रकरण घडत असताना इथे कुठलाही उद्योग 2.5 वर्षात आला नाही येऊ शकला नाही त्याला ज्या पद्धतीचं वातावरण इथे देऊ शकलं नाही
इथे टक्केवारीची भाषा 2.5 वर्षामध्ये टक्केवारीची भाषा इथे व्हायची. मात्र आता हे उद्योग येत आहे. काल एक मोठा उद्योग बरोबर काम सुरू झालं. नेमकं त्याच वेळी अशा पद्धतीचं पत्रकारांचं घेऊन महाराष्ट्रातलं वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करू नका. मुंबई द्रोह केला आता महाराष्ट्र द्रोह करू नका. हे त्यामुळे महाराष्ट्रातलं सरकार अधिक वेगाने काम करत आहे. 75,000 पदं निर्माण करून ती भरण्याचं काम शिंदे फडणवीस सरकारने घेतलंय. नवे उद्योग आता सिनेमा सारख्या प्रकल्पाचं वेगाने काम सुरू झालंय. रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. अजून नवीन प्रकल्प येत आहेत. शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. पोलिसांची भरतीचा विषय सुरू झालाय. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेने उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी 2.5 वर्षात जे प्रश्न लोंगट ठेवले सोडवण्या वाचून ठेवले आणि केवळ भावनिक राजकारणात गुंतत राहिले ते प्रश्न सोडवण्यापेक्षा त्यावेळी तुम्ही त्यावेळी काहीच केलं नाही. आज नेमकं हे सरकार ठोस प्रयत्न करत आहे. रोजगार येत आहे. भरती होतीये. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जात आहे. अशा वेळी कंड्या पिकवून अफवा पिकवून महाराष्ट्रातलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करू नका. आमची पुन्हा एकदा विनंती आहे. आरे प्रकरणी 10,000 कोटीचा बोजा टाकून तुम्ही मुंबईशी द्रोह केला. मुंबईवरती प्रेम